नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज दिनांक 9 ऑक्टोबर 2021 सकाळचे 8:05 झालेले आहेत आणि मी माझ्या काही वैयक्तिक कामासाठी वसमत ते पुणे असा एक प्रवास करणार आहे। बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्र शासनाच्या महामंडळाचं अनुभव घेण्यासाठी मी हा मुद्दामहून बसनी प्रवास केला। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महामंडळ तोट्यामध्ये असण्याची कारणं आणि महामंडळानी प्रवास का करावा आणि का करू नये हे एक थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की उपयोगी पडेल। थँक्यू। या व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की थोडासा पाऊस आल्यानंतरसुद्धा महामंडळाच्या गाड्या कशा प्रकारे पावसामध्ये लीक होतात आणि ज्या पावसामुळे माणसांना प्रवास करणाऱ्या खूप त्रास सहन करावा लागतो। आणि मी वसमत ते पुणे तिकीट काढलेलं असतानासुद्धा मी अहमदनगरमध्ये उतरलो, ज्याचं अंतर होतं माझ्या घरापासून 310 किलोमीटर जवळपास। या 310 किलोमीटरसाठीच आम्हाला जवळपास मी सकाळी 9:30 ते रात्री 7:30 प्रवास केला। मी जेव्हा उतरलो आणि मी उतरलो तारकपूर बसस्टॉपवर तेव्हा रात्रीचे वाजले होते 7:30। तर फक्त 310 किलोमीटरच्या प्रवासासाठी एस टी महामंडळाच्या बसला तब्बल 10 तास लागले होते।